मित्रांनो नमस्कार सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये वय आणि वयाचं गुणोत्तरावर आधारित काही प्रश्न असतातच त्यातीलच हा एक प्रश्न वीस वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्या दोघांची आजची वय काढा मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारचं सूत्राचा उपयोग न करताना हे उदाहरण सोडवायचं आहे फक्त पर्यायावरून आपण हे उदाहरण सोडवणार आहे आपल्याकडे पर्याय बघा कोणकोणते आहेत चौवेचाळीस बावीस अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस त्रेपन्न तेहतीस बहात्तर बावन्न तर सुरुवातीचं पहिलं जे वाक्य आहे तर ते आहे वीस वर्षापूर्वीचं वय तर आपण पर्याय शोधत असताना काय करायचंय तर या दोघांची आजची वय आपल्याला शोधायची आहे तर आजचं वय जे आहे तर ते वडिलांचं वय मुला वयाच्या दुप्पट आहे आता यामध्ये जर का आपण बघितलं तर चौरेचाळीस ची दुप्पट अठ्ठ्याऐंशी होते बावीस ची दुप्पट चौवेचाळीस होते पण या ठिकाणी तेहतीस ची दुप्पट सहासष्ट होते तर हा पर्याय जो आहे तर हा तर या ठिकाणी येणारच नाही म्हणजे हा जो पर्याय आहे हा यातला कॅन्सल झाला आता बावन्नची दुप्पट होते एकशे चार तर त्यामुळे या ठिकाणी बहात्तर असल्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही तर... तर मित्रांनो हे जे दोन पर्याय आहेत हे आपल्याला उत्तरामध्ये योग्य पर्याय असणं हे शक्यच नाही कारण यामध्ये ही जी आट आहे की वडिलांचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे आजचं वय तर ती आठ या ठिकाणी बसत नाही आता आपण येऊया या ठिकाणावर तर चौवेचाळीस ची दुप्पट अठ्ठ्याऐंशी होते बावीसची ची दुप्पट चौवेचाळीस होते तर पर्याय क्रमांक एक किंवा दोन या दोनपैकी एक उत्तर असू शकतं मग आपण काय करायचंय तर वीस वर्षापूर्वीचं जे वय आहे म्हणजे यातून वीस वीस वजा करावं लागतील जर आपण या ठिकाणी वीस वजा केले या दोन्ही संख्यांमधून तर आपल्याला काय मिळणार वीस केल्यानंतर आपल्याला मिळतील अडुसष्ट आणि चौवेचाळीस मधून वीस वजा केल्याच्या आपल्याला मिळतील चोवीस आता मित्रांनो हे जे वय आहे वीस वर्षापूर्वीचं वय आपण शोधलं तर वीस वर्षापूर्वी आपल्याला वडिलांचं वय हे मुलाच्या वयाच्या कितीपट दिलेलं आहे बारापट म्हणजे या संख्येला बाराने गुणल्यानंतर ही संख्या मिळायला पाहिजे तर चोवीसला जर बाराने गुणलं तर खूप मोठी संख्या होऊ शकते दोनशे चाळीसच्या वर आपलं उत्तर येऊ शकतं तर हा जो पर्याय आहे हा या अटीमध्ये बसत नाही मग आता हा पर्याय पाहूया वीस वर्षापूर्वी म्हणजे यातून वीस वजा करूया या दोन्ही संख्यांमधून मग आता जर आपण वीस वजा केले या दोन्ही संख्यांमधून यातून वीस वजा केले आपल्याला मिळतील चोवीस आणि या संख्येतून वीस वजा केले मुलाच्या वयातून तर आपल्याला मिळतील दोन ह्या ज्या दोन संख्या आहेत तर ह्या वीस वर्षापूर्वीची वय आहे वडिलाची आणि मुलाची तर आता वडलांचं वय मुलाच्या वयाच्या वीस वर्षापूर्वी किती पट होतं बारापट आता दोनला जर बारानं गुणलं तर बार दोन्ही चोवीस होत आहेत म्हणजे हा जो पर्याय आहे हा एक नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय ठरेल आपण कोणत्याही प्रकारचं सूत्र न वापरताना हे उदाहरण सोडवलं स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरतीमध्ये तलाठी वनरक्षक इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न असतातच तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे पुढील तर यामध्ये बघा काय का राजू सुभाष आणि राहुल हे जण दिलेले आहेत आणि यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे सहासष्ट आता आजच्या वयांची बेरीज सहासष्ट आहे तीन वर्षापूर्वी यांच्या वयांची बेरीज किती मित्रांनो आजच्या वयांची बेरीज आहे सहासष्ट या तिघांच्या मग आता या तिघांच्या आजच्या वयांची बेरीज जर सहासष्ट आहे तर तीन वर्षापूर्वी आता हे तिघ जणं आहेत तर त्यामुळे तीन वर्षापूर्वी पहिल्याचं वय तीन वर्ष वजा होणार दुसऱ्याचं वय तीन वर्ष वजावणार तिसऱ्याचं वय तीन वर्ष वजावणार कारण तीन जणं आहेत मग आता या तीन तिघांची जर आपण बेरीज केली तर टोटल नऊ वर्ष वजा होतील या सहासष्टमधून आता सहासष्टमधून आपण जर नऊ वजा केले तर आपल्याला साठ निश्चितच मिळणार नाही तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मिळतील तर पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरेल जर आपण तीन 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 कारण राजूचं तीन वर्ष वय कमी करा लागेल त्यानंतर सुभाषचंसुद्धा सुद्धा तीन वर्ष वय यातून वजा करावं लागेल आणि राहुलचंसुद्धा सुद्धा तीन वर्ष म्हणजे टोटल नऊ वर्ष या सहासष्टमधून वजा करावं लागतील म्हणजे तीन वर्षापूर्वी या तिघांच्या वयांची बेरीज जी असेल तर ती नऊ वजा करून मिळेल म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक दोन मिळेल जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील